मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या एका ट्विटमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मंगळवारी सकाळी केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपने सर्जिकल स्ट्राईकच्या अफवा पसरवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे जर सर्जिकल स्ट्राईक खरा असेल तर भाजपकडून त्याचे पुरावे द्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्रत्येक भारतीयाला पाकिस्तान विरुद्ध सर्जिकल स्ट्राईक हवा आहे, मात्र हा खरा असावा असे त्यांनी म्हटले आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपकडून सर्जिकल स्ट्राईकच्या अफवा पसरवल्या जात आहेत, हे म्हणजे राष्ट्रहितापेक्षा राजकारणाला प्राधान्य देण्यासारखे आहे असं ट्विट त्यांनी केलं आहे. तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांनी देखील याच मुद्द्यावरून भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाक भारताला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतो आहे, मुळात भारताकडून सर्जिकल स्ट्राईक झालाच नसल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. त्यामुळे भाजपने या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे द्यावेत, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे अरविंद केजरीवाल यांनी सांगत अप्रत्यक्षरित्या कुठेतरी भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.